गोड पदार्थातील सर्वांच्या आवडीचा एक आणखीन पदार्थ म्हणजे नारळाची वडी। ही नारळाची वडी खमंग, खुसखुशीत आणि गोड रसदार अशी कशी बनवायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विकत तर सर्व मिळतंच, पण आपल्या स्वतःच्या हाताने करून खायला घातल्यावर जे समाधान मिळतं ते खूपच छान वाटतं। तर आपण ही वडी कशी बनवायची ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। स्वागत आहे तुमचं शिवनंदाज किचनमध्ये। नारळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला ओलं नारळ इथे लागणार आहे। इथे मी दोन नारळ फोडून घेतलेले आहेत आणि आता यावरचं हे ब्राउन कलरचं कवर आपल्याला कटरच्या साह्याने काढून घ्यायचं आहे। हे जरा कडक असतं त्यामुळे हाताला जरा सांभाळून हे आपल्याला नारळ सोलून घ्यायचं आहे। आता इथे सर्व नारळ सोलून घेतलेले आहेत। बघा हे किती पांढरशुभ्र छान दिसत आहे। ते वरचा भाग तुम्हाला वापरायचा असेल तरीही तुम्ही तो वापरू शकता, पण त्यामुळे आपली बर्फी ही पांढरशुभ्र दिसणार नाही। आता या नारळाचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचे। आपण हे नारळ किसू शकतो, पण त्याचे लांब लांब असे धागे लागल्यासारखे लागतात आणि ते बर्फीमध्ये छान वाटत नाही, म्हणून मिक्सरमध्ये हे बारीक आपण करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला हा नारळाचा किस किंवा चव वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचा आहे, कारण आपल्याला तेवढीच साखर याच्यामध्ये टाकायची असते। यानंतर जाड बुडाच्या कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपला नारळाचा चव टाकून घेणार आहे। हा आपला एक वाटी नारळाचा चव आहे। आता हा आपण थोडासा चमच्याच्या साह्याने मोकळा करून घेऊ। ह्याला आपण परतणार नाही आहेत, याच्यामध्ये आपण लगेच साखर टाकून घेणार आहोत। आता यामध्ये आपण नारळाचा जेवढा आपला चव होता तितकीच साखर टाकून घेतली आहे आणि आता हे आपल्याला मिश्रण सारखं हलवत राहायचं आहे। हे जर आपण सारखं हलवलं नाही तर हे चिकटतं आणि आपल्या बर्फीचा रंग बदलू शकतो। त्यामुळे या साखरेचं पूर्णपणे पाणी होईपर्यंत आपण हे सारखं हलवत राहणार आहोत। हे हलवताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे, जर आपण जास्त मोठ्या गॅसवर हे केलं तर लगेच करपून जाईल। तुम्ही बघू शकता इथे आपल्या साखरेचं पाणी झालेलं आहे आणि हे मिश्रण ओलं ओलं असं झालेलं आहे। आता हा ओलसरपणा याचा पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतवत राहायचं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडीशी साय घालणार आहोत। अर्धी वाटी आपल्या रोजच्या दुधावरची साय मी याच्यामध्ये घातलेली आहे। तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही मिल्क पावडर किंवा दूधही घालू शकता। यामुळे आपल्या बर्फीला टेस्ट तर चांगली येतेच, पण आपली जी बर्फी आहे ती कडक न होता ठिसूळ मऊ अशी होते। आता याच्यामध्ये मी इलायची पावडर टाकलेली आहे। इलायची पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा तुम्ही स्किप करू शकता। आता आपल्या या मिश्रणाचा ओलेपणा तुम्ही बघू शकता पूर्णपणे गेलेला आहे। आपला हा मिश्रणाचा घट्ट असा गोळा तयार होऊन तो चमच्यासोबत पूर्ण वर येत आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे। हे जास्त कोरडंही होऊ द्यायचं नाही, थोडंसं ओलं असतानाच काढून घ्यायचं, नाहीतर मग आपल्या वड्या ह्या थापल्या जात नाहीत। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ। हे मिश्रण ताटात काढण्याआधी आपण ताटाला थोडंसं तूप लावून ते ग्रीस करून घेणार आहोत, म्हणजे आपली वडी ही अलगद सुटेल। तूप टाकल्यानंतर हे सर्व ताटाला पसरवून यामध्ये आपण ते मिश्रण थापून घेणार आहोत। या वड्यांची एक आठवण आहे, मी शाळेत असताना गाईड कॅम्पला आम्ही ही नारळाची वडी बनवायचं ठरवलं होतं, पण ती नारळाची वडी तयार झाली नाही, त्याचा किसच आम्हाला तसाच खावा लागला, तेव्हा तो माझा पहिला प्रयत्न होता। हे मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साह्याने, नंतर हाताने किंवा स्पॅच्युल्याच्या साह्याने आपण हे थापून घेणार आहोत। जर
तुमचं मिश्रण थापल्या जात नसेल किंवा कडक झालं असेल तर परत ते कढईमध्ये टाकून त्यामध्ये थोडासा दुधाचा शिंतोडा देऊन किंवा थोडंसं दूध टाकून ते परत थोडंसं गरम करायचं आणि मऊ झाल्यावर ते मिश्रण व्यवस्थित थापल्या जातं आणि त्याच्या वड्या आपण पाडू शकतो। हे मिश्रण गरम असतानाच याला आपण हव्या त्या आकारात वड्या पाडून घेणार आहोत आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण बघू की आपल्या ह्या वड्या व्यवस्थित निघतात की नाही। तुम्ही बघू शकता किती सहजपणे ही वडी सुटलेली आहे आणि ही दिसायलाही किती छान रसरशीत दिसते आहे। आता आपण दुसरी ही वडी दुसऱ्या बाजूने काढून बघू म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या सर्वच वड्या छान तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता ही पण वडी अगदी सहज छान सुटलेली आहे, दिसायलाही अगदी सुंदर दिसते आहे, पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे आणि किती सहज अलगद तिचा तुकडा पडलेला आहे, ती किती खुसखुशीत झाली आहे याच्यावरूनच कळतं। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।